डॉक्टर शिंदे आणि शिंदखेड राजा देऊळगाव राजा याच्या पलीकडे राष्ट्रवादी कधी गेली नाही, वाढली नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये थोड्याफार प्रमाणात असेल, पण मग अशा परिस्थितीमध्ये पक्ष ताब्यात घेऊन आपण वेगळा काय अजेंडा आहे की आपण लोकांना आकर्षित करणार? नाही, आता कसं आहे की अजेंडा म्हणण्यापेक्षा जर पक्षाने निवड केलेली आहे तर अध्यक्ष म्हणून आपण सर्वांशी भेटणे, त्याच्यातून नवीन लोकांचा समावेश करणे आणि पक्ष वाढवणे. कारण बाकी अजेंडा म्हणल्यावर असं काही विशेष अजेंडा अजून तर नाही आहे. पक्ष वाढवणे हा आहे, परंतु आता ते जसं जसं होईल तसं तसं आपल्याला दिसेल. जे आपण सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल तर त्यांनाच विचारलं पाहिजे. इतकं अजूनही आपण कुठं आहे त्यांनाच माहित नाही की आपण कोणत्या गटात आहेत. काही लोक कन्फ्युज मध्ये निश्चित अजून आहेत आणि साहजिकच आहे की या संदर्भात म्हणजे कशा पद्धतीचं म्हणजे हे सगळं झालं. आतापर्यंत डॉक्टर शिंदे साहेबांचे नेतृत्व ते त्या ठिकाणी काम करत होते, त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून शिंदे साहेबांचे जर पवार साहेबाला सोडू वाटत नाही, शिंदे साहेबाला पण कसं सोडायचं अशा भूमिकेत अनेक लोक त्या ठिकाणी आहेत. परंतु आमच्यासारख्या अनेक लोकांनी ती भूमिका घेतल्यामुळे बरेच लोकांची भूमिका सुद्धा बदल झालेली आहे. निश्चितच त्यातले निश्चित आपण त्या संदर्भात काही जे कन्फ्युज असतील, काही कुटुंबावर असतील, तर यांना कन्व्हिन्स करून या पवार साहेबाच्या विचाराच्या पक्षासोबत आणण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न भविष्यामध्ये करू. दोन तालुक्यातले जुने काही लोक आपल्या याच्यात आपल्यासोबत आहेत का? त्यामध्ये परंतु ते नवीन निर्माण होईल ना आता आम्ही तालुका बैठकी घेऊन नवीन कार्यकर्ते निश्चितपणे समोर येतील. जे जुने कार्यकर्ते आपल्या सोबत होते पदाधिकारी, तर त्या संदर्भात अगोदर आपण पहिल्या बैठका लावल्या, काल आजची बैठक झाली आणि आता आमच्या तिघांची संपूर्ण तालुक्याच्या म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यामध्ये बैठका ठेवलेल्या आहेत. जे लोक आपल्यासोबत असतील त्यांना आपण सोबत घेऊ, त्यांना मान सन्मान घेऊ, त्यांचा अनुभवाचा वापर केला जाईल. ज्या ठिकाणी जे कार्यकर्ते आपल्यासोबत येणार नाही त्या ठिकाणी चांगल्या नवीन दमाचे नवीन कार्यकर्ते नवीन पदाधिकारी देण्याची भूमिका आम्ही घेऊ. परंतु संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या संदर्भातमध्ये आमच्या सगळ्या मंडळीचं एकमत त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते चंग आम्ही या ठिकाणी मानतो. एक महत्त्वाचा निर्णय ते घेतलेला आहे, एका महिलेला सन्मानजनक पद दिलेलं आहे, त्यामुळे हे श्रेय आमचे सर्व नेते मंडळींना देईल. आज जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक होती. ह्या बैठकीमध्ये जवळपास सर्व तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते आणि आणून घेण्याचा थोडा प्रयत्न केला की आपली किती मंडळी त्याच्यामध्ये आहे, किती गेलेली आहे आणि नवीन बैठकीचं आयोजन आम्ही केलेलं होतं. पूरग्रस्त भागामध्ये दौरा झालेला आहे. दळवाजा मोनानी संग्रामपूर या दोन्ही तालुक्यांमध्ये अनेक गावांना आम्ही भेटी दिल्या. त्यावेळेस आमचे कार्याध्यक्ष जे आहे त्यांना आम्ही घेणारच आहे, त्यांना काही बाहेर काढण्याचा काही प्रश्न नाही, त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच चालणार आहे. परंतु जे गेलेले असते तर त्यांच्याऐवजी आम्हाला नवीन कार्यकर्ते निवडावं लागेल ना, नवीन कार्यकर्त्यांची कार्यकारिणी बनवावं लागेल. त्याच्यामुळे जुने नवीन आम्ही एकत्र चाललेलोच आहे ना आपण. आता जुन्यातले जे जर गेले असते त्यांना आम्हाला बदलून दुसरं घेणारच, दुसरं घ्यावंच लागेल. त्यांना श्रेय द्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्या श्रेयामध्ये घेता येईल. त्यानंतर आपले महाराष्ट्र प्रदेश पाटील साहेब आणि अनिल देशमुख साहेब शिक्षक आणि पदाधिकारी, पहिले मी सर्व नेते मंडळींना खऱ्या अर्थाने श्रेय देईन की त्यांनी एका जिल्ह्याची जबाबदारी आणि अजून त्या संदर्भात म्हणजे माहिती घ्यायची राहिली, माहिती घेऊन आम्ही सांगतो.